शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे तेव्हा थेट जाऊया आपण या पत्रकार परिषदेमध्ये. प्रसिद्ध केली ती माहिती अशी सांगते की गेले 3 वर्ष नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या 3 महिन्यामध्ये ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी म्हणतो किंवा राष्ट्रीय पत्र नरेगा म्हणून जी योजना आहे या योजनेवर त्या 3 वर्षामध्ये प्रतिदिवशी 30 लाख लोक कामाला येत होते. नोटाबंदीचं वर्ष होण्याच्या पूर्वीची 3 वर्ष आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे 3 महिने मी आपल्याला सांगतो. नोटाबंदी घेतल्याच्या नंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या 3 महिन्यामध्ये नरेगावची उपस्थिती ही 30 लाखावरनं 80 लाखावर गेली. 3 वर्षात सरासरी 30 लाख लोक कामाला येत असताना एकदम 80 लाख लोक आले याचा अर्थ स्वच्छ आहे की त्यांचा इतरत्र कुठेतरी रोजगार होता तो नोटाबंदीच्या नंतर बंद झाला आणि त्यामुळे त्यांच्यापुढे दुसरा पर्याय राहिलेला नाही म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो या कामाच्यासाठी येत आहे. आणि हे अधिकृत स्टेटमेंट रुरल एम्प्लॉयमेंट मिनिस्ट्री यांनी महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम याच्या संबंधीचा हा एकंदर वारीचा रिपोर्ट दिलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की डिमांड ही 60% वाढली आहे ग्रामीण भागात. याचा अर्थ 60% डिमांड वाढली याचा अर्थ चक्क तेवढं एम्प्लॉयमेंट कुठेतरी त्यांचं कमी झालं आणि म्हणून हा वर्ग इकडं हा येतो अशा प्रकारचं चित्र दिसतं. दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये दिसते कंट्री एज अ होल म्हणजे मी आता फक्त एम्प्लॉयमेंट गॅरंटीची माहिती दिली त्याच्याशिवाय इतरही जे उद्योग आहेत जसं मगाशी मी तुम्हाला सांगत होतो पॉवर लोमचा सेक्टर किंवा हे असे सगळे जॉब जे आहेत देशातले त्याच्यामध्ये 35% जॉब लॉसेस झाले आणि 50% रेव्हेन्यू डिप झालेला आहे. आणि असा स्टडी केलेला आहे कोणी स्टडी केला आहे तर असा स्टडी केला आहे ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशन AIMO या AIMO ने असं सांगितलं आहे की नोटाबंदीचा कार्यक्रम राबवल्याच्या नंतर पहिल्या 34 दिवसामध्ये डिमॉनिटायझेशनचा उपयोग परिणाम मायक्रो आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीवर 35% जॉब लॉस झाला. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.